नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं की नाव आहे प्रवीण एडिट्स लेजंड। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स कलर ग्रेडिंग शिकवणार आहे। मित्रांनो, तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये तर बघितलं असेल किती फुल कडक व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो, आणि तुम्ही थंबनेलमध्ये पण बघितलं असेल मित्रांनो आजचा व्हिडिओ। चला तर स्टार्ट करूया। त्यासाठी आपल्याला एका ॲपची आवश्यकता आहे, तो ॲप म्हणजे व्हीएन ॲप। तुम्हाला प्ले स्टोअरला इझिली मिळेल मित्रांनो व्हीएन ॲप। सिम्पल त्याला ओपन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्हीएन ॲप मी ओपन करून घेत आहे मित्रांनो। अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर काही वेळ लागेल मित्रांनो, वेट करायचं आहे। अशा पद्धतीने आल्यानंतर मित्रांनो, असा इंटरफेस आल्याच्यानंतर इथे परमिशन मागेल काही, त्याला अलाव करून घ्या। अलॉक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे फिल्टरचं ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, त्याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो। सिम्पली क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इम्पोर्ट फ्रॉम फाईल मॅनेजर। अशा पद्धतीने फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे मित्रांनो। मी तुम्हाला ते क्यूब बनवून दिलेली आहे मित्रांनो, ते तुम्हाला व्हीएन ॲपमध्ये ॲड करून घ्यायचे आहे। चला तर मी ॲड करून घेतो मित्रांनो। अशा पद्धतीने सिलेक्टच्या ऑप्शनला क्लिक करून ॲड होऊन जाईल फिल्टर। परत प्लसच्या आयकॉनला क्लिक करा। मी तुम्हाला 5-6 फिल्टर बनवून दिलेली आहे मित्रांनो। तुम्हाला बनवता येत नसतील तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्यावरही व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो। सर्व 5 आपण ॲड करून घेऊत अशा पद्धतीने मित्रांनो। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ एडिटिंग आणि फोटो एडिटिंग शिकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। अशा पद्धतीने आपले इम्पोर्ट करून झालेले मित्रांनो, नंतर काय करायचं तुम्हाला, सिम्पली बॅक यायचं आहे मित्रांनो। बॅक आल्यानंतर प्लसचं आयकॉन दिसतं आहे, इथे प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचं, न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला ज्या कोणत्याही व्हिडिओचा हे करायचं आहे मित्रांनो, बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे, त्याला सिम्पली अशा पद्धती ऑल ऑल क्लिक करून त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही हे करून घ्यायचं आहे मित्रांनो, ॲड करून घ्यायचं आहे। चला तर मी हा व्हिडिओ ॲड करून घेतो। अशा पद्धतीने ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, प्रोसेसिंग होईल मित्रांनो, तोपर्यंत वेट करायचं आहे मित्रांनो। चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो। असेच नवनवीन व्हिडिओ एडिटिंग आणि फोटो एडिटिंगवर आपण व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्ही टेक्स रिलेटेड माहितीसाठी तुम्ही दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो। कालच आपण एक नवीन चॅनल खोललेलं आहे। अशा पद्धतीने प्रोसेसिंग होऊ लागेल मित्रांनो, वेट करायचं आहे थोडा। अशा पद्धतीने झालेलं आहे, चला तर पुढची स्टेप सुरू करूया आपण। इथे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे एक आरो दिसेल, त्या आरोला क्लिक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्हिडिओ ॲड झालेला आहे मित्रांनो। अशा पद्धतीने शेवटी यायचं आहे, ब्लॅक कलरचा भाग डिलीट करून घ्यायचा आहे। आणि सिम्पली सुरुवातीला यायचं आहे मित्रांनो। सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला काय काय फिल्टरच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो, आपण ॲड केलेले फिल्टर यामध्ये आलेले आहेत मित्रांनो। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने फिल्टर्स आहेत, ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। चला तर मी ऑरेंज कलरचा नाव देतो, राईटच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं मित्रांनो। राईटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, सिम्पली तुम्हाला एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे एक्सपोर्टचा ऑप्शन दिसत आहे, त्याला क्लिक करून घ्या। रेझोल्युशन तुम्हाला जेवढी राहू द्यायची तेवढी राहू द्या मित्रांनो, मी 720 ठेवून घेतो। अशा पद्धतीने फ्रेम रेट तुमच्या फोनला जे सपोर्ट करेल ते राहू द्या मित्रांनो। आणि इथे तुम्हाला बिट रेट तुम्हाला हाय राहू द्यायचं आहे मित्रांनो, कारण व्हिडिओची क्लिअरिटी फुल येते HD मध्ये। नंतर राईटच्या ऑप्शनला क्लिक करून एक्सपोर्ट होऊ लागेल मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। बाय बाय, टेक केअर मित्रांनो।